गुड मॉर्निंग। आणि आता काल आपण डेरिवेटिव मध्ये काही बेसिक जे प्रॉब्लम्स होते ते आपण बघितले, बरोबर ना। खास करून पॉवरचे जे फॉर्मल प्रॉब्लम्स होते, पॉवर वरती डिपेंड, एक्स रेस टू एन वरती डिपेंड, वन अपॉन एक्स रेस टू एन वरती डिपेंड, म्हणजे आपण कालच्या पार्ट मध्ये फक्त आपण एक्स रेस टू एन कॉन्स्टंट, एक्स रेस टू एन, वन अपॉन एक्स रेस टू एन अँड रूट एक्स, बस यांच्याच वरती डिपेंड असलेले फॉर्म्युले आपलं प्रॉब्लेम्स आपण बघितले। कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह झिरो, एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह एन एक्स रेस टू एन मायनस वन, वन अपॉन एक्स रेस टू एनचं डेरिव्हेटिव्ह मायनस एन अपॉन एक्स रेस टू एन प्लस वन, रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह वन अपॉन टू रूट एक्स, याच्याबद्दल बघितलं। इज इट राईट ऑर नॉट? हा, आज आपल्याला काय करायचंय, नेक्स्ट फॉर्म्युलेज ऍड करायचे, बाकी सगळे फॉर्म्युले आज ऍड करायचे आपल्याला, आणि त्या फॉर्म्युल्यांवरती आज आपल्याला डेरिव्हेटिव्ह बघायचे आहे। क्वेश्चन हा आपला फिक्स आहे। कोणता क्वेश्चन आहे? डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स। काय असेल क्वेश्चन? डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय इज इक्वल टू, समजा दिला आहे रूट एक्स प्लस साइन एक्स मायनस टॅन एक्स असं दिलेलं आहे, काय कराल तुम्ही? नंबर ऑफ फंक्शन एडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये आले, काय कराल सांगा? डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, वाय चे डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा? डिवाइड बाय डी एक्स, डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स प्लस डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स माइनस डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स, बरोबर। बघा वाय चे डेरिव्हेटिव्ह डिवाइडिंग डीवाय बाय डी एक्स, रूट एक्स डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचंय, साईन एक्स काढायचंय, टॅन एक्स काढायचंय, पहिले सेपरेट करून टाकले, मायनस प्लसच्या वेळेस डायरेक्ट सेपरेट करायचं, मल्टिप्लिकेशन डिव्हिजनला डायरेक्ट सेपरेट नाही करता येणार। आणि सांगा बरं पटपट याचा डेरिव्हेटिव्ह काय, बोला पटकन, रूट एक्स डेरिव्हेटिव्ह व्हेरी गुड, साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय, कॉस एक्स मायनस टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह काय बोलता, सेक्स स्क्वेअर एक्स, टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे, सेक्स स्क्वेअर, हे मायनस साइन येते तसंच राहील, कळलं? दिस इज युअर फायनल आन्सर, संपला आन्सर, किती सिंपल आहे बघा। हा, सेकंड वाय इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब प्लस साइन एक्स प्लस कॉट एक्स, कॅन यू सॉल्व दिस? सांगा बरं पटकन, कोण सांगत? सर। हा, क्यूब रूट च काल तुम्ही सांगितलं होतं ना, हा क्यूब रूटचं तुला आज जमलं नाही ना, ठीक आहे मी सांगतो सांगतो मी याचं डेरिव्हेटिव्ह सांगा पहिल्या मला, परत एकदा सांग, थ्री एक्स स्क्वेअर प्लस हा मायनस मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्स, व्हेरी गुड, वाय इज इक्वल टू, मुलांनी पण बोलायचंय, फक्त मुलीच बोलतात असं नाही सांगणार, हा बघा मग, एक्स रेस टू फाईव्ह प्लस समजा टॅन एक्स, सॉरी सेक एक्स मायनस टॅन एक्स असं आलं, बोला पटकन, फाईव्ह एक्स रेस टू फोर प्लस आणि मायनस टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, मग तुम्हाला साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक यांचे डेरिव्हेटिव्ह माहिती आहे, क्लिअर कट, बरोबर का?
y is equals to x raised to n plus y is equals to x raised to n plus समजा cosec of x असं दिलेलं आहे. सांगा n x raised to n minus 1 plus cosec x derivative काय आहे? माइनस का प्लस? माइनस. वेरी गुड. माइनस माइनस कोसेक एक्स इनटू कॉट एक्स. वाई इज इक्वल्स टू बघा आता इकडे समजा इथे दिलेला आहे लॉग एक्स प्लस रूट एक्स थांबा ते क्यूब रूट ऑफ एक्स घेतो चला क्यूब रूट ऑफ एक्स आणि तुम्हाला क्यूब रूट च क्लियर होऊन जाईल का लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह येईल का काढता तुम्हाला 1 अपॉन एक्स हा काय येते सांगा डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल्स टू लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह बोला 1 अपॉन एक्स पण त्या अगोदर एक मिनिट त्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल हा जो क्यूब रूट आहे क्यूब रूट ऑफ एक्स याला कसं लिहावं लागेल पॉवर मध्ये वाय इज इक्वल टू लॉग एक्स प्लस एक्स रेस्ट किती लिहिणार 1 बाय 3 अपॉन 3 हा 1 बाय 3 कुणी 2 बाय 3 लिहिलाय श्रुती देशमुख किती लिहिलाय 1 बाय 3 लिहिलाय का बोला पटकन बर ठीक आहे जाऊ द्या एक्स रेस टू क्यूब हे बघा इथे क्यूब रूट ऑफ एक्स कसल्याचं 1/3 इथे जर एन तर रूट ऑफ एक्स असेल तर कसल्याचं एक्स रेस टू 1/n हा बघा फिफ्थ रूट ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स रेस टू 1/5 येईल का लक्षात काय करायचं समजलं का यस ऑर नो हा इथे क्यूब रूट ऑफ एक्स इज इक्वल्स टू 3/2 लिहिलं तर हे कसं आहे रॉंग दिस इज रॉंग दिस इज राईट ओके नाउ कॅन यू फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस आता याचा डेरिव्हेटिव्ह काढू शकता का यस सर डिफरेंशिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय डिवाइड बाय डी एक्स व्हाट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1/3 चे एक्स रेस्ट 1/3 माइनस 2/3 इज इट राइट म्हणजेच डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू काय आला 1/x प्लस 1/3 आणि हा एक्स रेस टू मायनस 2/3 म्हणजे 1/x रेस टू 2/3 असं लिहू शकतो याला याला क्यूब रूट मध्ये लिहिता येईल का लिहिता येईल पण इतकंच आन्सर ठेवलं तर चालेल कारण तुम्हाला ते कन्वर्ट करणं बघा असं कन्वर्ट करायचं असतं एक्स रेस टू 2/3 हे क्यूब रूट आहे आणि हा स्क्वेअर आहे म्हणजेच इथे क्यूब रूट मध्ये इथे 3 टाकायचा क्यूब रूट इथलं आणि हा स्क्वेअर जो आहे तो मध्ये टाकायचा असं रूटच्या स्वरूपात हा या स्वरूपात सुद्धा लिहिता येईल आपल्याला आणि डायरेक्ट असं लिहिलं तरी चालेल तर हेच ठेवा इकडे जाऊच नका ओके पण माहिती असायला असं पाहिजे म्हणून सांगितलं डू अंडरस्टँड दिस हा स्क्रीनशॉट घ्या इतका घेतला का सर ते 3 नंबरचं परत सांगा ना 3 नंबरचं
ए एक्स रेस टू फाइव पांच नंबर च हाँ लॉग एक्स बद्दल काय अडचण नहीं बरबर ना क्यूब रूट एक्स बद्दल अडचण आहे तुला नहीं नहीं मग लॉग एक्स डेरिवेटिव काय येतो लॉग एक्स डेरिवेटिव काय लॉग एक्स डेरिवेटिव काय येतो वन अपॉन एक्स बरबर आणि राहिला प्रश्न क्यूब रूट ऑफ एक्स ला कसं लिहितात एक्स रेस टू वन बाय थ्री असं लिहितात मग पॉवरचं डेरिवेटिव माहिती तुम्हाला पॉवर पुढे घ्यायची आणि पॉवर एक ने कमी करायची हा वन बाय थ्री पुढे घेतला आणि वन बाय थ्री मधून एक सबस्ट्रॅक्ट केला आता आता एक सबस्ट्रॅक्ट केल्यावर कसं येईल मग इथे जर समजा तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावी लागेल डिनॉमिनेटर वन घ्यायचा म्हणजेच वन मायनस थ्री इंटू वन मायनस थ्री अपॉन थ्री इंटू वन थ्री बरोबर वन मायनस थ्री मायनस टू होतो अपॉन थ्री म्हणून मी किती दिलेला मायनस टू बाय थ्री कळलं का आता तिथे काय केलंय हा नंतर हा निगेटिव्ह आहे आपण निगेटिव्ह पॉवर ही डिनॉमिनेटरला लिहितो म्हणून त्याला खाली टाकून दिलं डिनॉमिनेटरला क्लिअर ओके अजून काही डिफिकल्टी असेल तर सांगा त्यावरती अजून एखादा एक्झाम्पल घेतो त्यावरती डिपेंड असलेला अजून एखादा एक्झाम्पल घेतो बघा y is equals to e raised to x plus fifth root of x कसं लिहाल अगोदर ते फिफ्थ ऑफ रूट ऑफ एक्स पहिले पॉवरच्या स्वरूपात लिहायचे बरोबर का नाही लक्षात घ्या तुम्ही काय करतात आणि मी काय सांगतोय तुम्हाला बऱ्याच वेळेस मुलं काय करतात याला पॉवरच्या स्वरूपात लिहिणं म्हणजेच डेरिव्हेटिव्ह समजतात असं नाही करायचं हे जे आहे ते y इज इक्वल टू e रेस टू x प्लस x रेस टू हा फिफ्थ रूट आहे कसं लिहिता बरोबर बरोबर x रेस टू 1 बाय 5 आता याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ y हा तुम्ही या सगळ्या स्टेप लिहित जायच्या लक्षात ठेवा मी जरी डायरेक्ट लिहिलेलं आहे तर तुम्हाला फास्ट व्हावं याच्यासाठी डायरेक्ट लिहिलंय पण तुम्ही मात्र सगळ्या स्टेप लिहायच्याच आहे नंतर बघा डी वाय बाय डी एक्स ई रेस्ट एक्स डेरिव्हेटिव्ह काय ए रेस्ट एक्स प्लस एक्स रेस्ट टू वन बाय फाईव्ह चा डेरिव्हेटिव्ह काय एक्स रेस्ट टू वन बाय फाईव्ह मधून एक सबस्ट्रॅक्ट करायचं ना म्हणजे इथे वन बाय फाईव्ह मायनस वन आणि वन बाय फाईव्ह मधून वन सबस्ट्रॅक्ट केला तर काय राहील ए रेस टू एक्स प्लस वन बाय फाईव्ह एक्स रेस टू मायनस फोर बाय फाईव्ह बरोबर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल ए रेस टू एक्स प्लस वन बाय फाईव्ह आणि हा ही जी पॉवर आहे ती निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह म्हणजे ते डिनॉमिनेटरला जाईल एक्स रेस टू फोर बाय फाईव्ह यू अंडरस्टँड ओके अँड दिस इज युअर फायनल आन्सर नाउ व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ई प्लस ई रेस टू ई कोण सांगतं बरं मला पटकन सांगा चुकलं तर चालेल डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स बोला डिवाइड बाय डीएक्स डीएक्स ई रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय ई रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ई चे डेरिव्हेटिव्ह काय ई एक्स रेस टू ई मायनस वन
वेरी गुड. आता बघा लक्षात ठेवा इथे पॉवरला एक्स आहे, इथे एक्सला पॉवर आहे. एक्सला पॉवर टेन असताना आपण डेरिव्हेटिव्ह कसं काढतो, टेन एक्स रेस टू नाईन. बरोबर, म्हणजे इथली पॉवर जर समजा कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट पुढे घेतो आणि कॉन्स्टंट मी कमी एक कॉन्स्टंट मधून एक कमी करतो. पॉवर कशी पाहिजे पण कॉन्स्टंट. आता इथे पॉवर कॉन्स्टंट होती म्हणून ती पॉवर पुढे घेतली ई एक्स रेस टू ई मायनस वन. बरोबर, प्लस व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू ई? झिरो. झिरो वाय? ई रेस टू ई वाय. का उत्तर काच आन्सर वाय? तुमचं जे आन्सर आहे त्याला रिझन द्या. कॉन्स्टंट नाही. काय काय म्हटले तू? कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट का आहे? का कॉन्स्टंट इथे टर्म? यामध्ये एक्स आहे का? एक्स नाहीये. व्हेरी गुड. यात एक्स नाहीये म्हणजे यात एक्स नाहीये म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? झिरो. म्हणजेच डीवाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स प्लस ई एक्स रेस टू ई मायनस वन. क्लिअर? यस सर. बघा वाय इज इक्वल टू समजा असं असलं ए रेस टू एक्स प्लस एक्स रेस टू ए प्लस ए रेस टू ए. तर सांगा पटकन डेरिव्हेटिव्ह. हा डायरेक्ट लिहूया, जरा डायरेक्ट सांगत चला पटकन बोला. बरोबर, ए रेस टू एक्स लॉग ए. कारण एक्स ए रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे? ए रेस टू लॉग ए. ए रेस टू एक्स लॉग ए. एक्स रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय? ए एक्स रेस टू ए मायनस वन. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू ए? झिरो, बिकॉज दॅट इज कॉन्स्टंट. Okay, do you understand this? Yes. हा मग आता बघा log x plus log base 10 of x plus log base x of x यांचं डेरिव्हेटिव्ह काढायचं. बोला, एखादी स्टेप वाढवावी लागेल सिम्प्लिफिकेशन साठी. अजून एक टाकतो मी लॉग बेस 10 ऑफ 10. कोणी सांगते का? बोला. नाही, इकडे लक्ष द्या. हा लॉग एक्स लॉग बेस 10 ऑफ एक्स प्लस याच जे आहे ते बेस आणि व्हॅल्यू सारखी आहे का नाही? येस ऑर नो? तिथे वन लिहित आहे आणि इथे पण बेस आणि व्हॅल्यू सारखी आहे म्हणजे तिथे पण वन आला. प्लस वन. हा वन प्लस वन. याला डिफरन्शिएट केलं की डिफरन्शिएट केल्यावर काय होतं बघा. डिफरन्शिएटिंग विथ रेस्पेक्ट टू एक्स डिवाइड बाय डी एक्स इज इक्वल टू. हा व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स? दॅट इज वन अपॉन एक्स. वन अपॉन एक्स. What is the derivative of log base 10 of x? The 1 upon x log x log 10. Very good. 1 upon x log 10. Base e. That's a base e. That's a base 10. Plus 1 plus 1, 2. That's a derivative.
0 y is equals to log base phi of x plus log of phi plus log x. Sanga partial derivative 1 upon x log phi. X log phi, very good. Plus 1 upon 5. विसरले का? विसरले का बरं? इतक्यात विसरून गेले हा? काय सांगितलं होतं मी? ज्या टर्म मध्ये x नाही ती टर्म कॉन्स्टंट. आता याच्यात x आहे का? अरे बोला ना, यात x आहे का? नाहीये. मग ती टर्म कशी झाली? कॉन्स्टंट. मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय? 0. आणि लॉग एक्स चं डेरिव्हेटिव्ह काय? 1 upon x. Do you understand? Yes, sir. हा मग पटकन स्क्रीनशॉट घ्या एक का. झालं का? हो. वाईप ऑफ करावे. वाईप ऑफ ठेवत चला. Next example, y is equals to 10 raised to x plus x raised to 10 plus log base 10 of x. Patkan, derivative sanga. 10 divided by 10 is x. Divide by dx is equals to 10 raised to x log 10 raised to x log 10. But x raised to 10 is derivative 10x raised to 9. But log base 10 of x derivative 1 upon x log 10. 1 upon x log 10. Second, y is equals to 1 upon x log 10. Differentiating with respect to x, divide by dx is equals to 10 raised to x derivative 10 raised to x log 10 बरोबर प्लस x raised to 10 derivative 10x raised to 9 आणि प्लस 1 upon x log 10. Do you understand? Yes sir. Yes sir. हे फॉर्म्युलेच आपण क्लियर करतोय फक्त आता अगोदर. x cube प्लस sin inverse of x. चला पटकन डेरिवेटिव. डिवाइड बाय dx. हाँ बोला. डिवाइड बाय dx इक्वल टू 3x² x³ चा डेरिवेटिव बरोबर प्लस साइन इनवर्स x चा डेरिवेटिव काय? अपॉन x मायनस x² समजलं? y इज इक्वल्स टू इथे जर समजा दिला असेल 5x प्लस क्वार्ट इनवर्स ऑफ x तर सांगा पटकन. फाइव
5 raised to x log 5. Log 5. Minus ka plus? Minus 1 upon 1 plus x square. 1 upon 1 plus x square. Very good. What inverse x derivative? Then, y is equals to x square plus sin inverse x plus tan inverse x plus sec inverse x. Sanga, derivative sanga. 2x. 2x. Divide by dx is equals to 2x. Sin inverse x derivative? 1 upon root 1 minus x square. 1 upon root. One minus x square plus tan inverse x derivative plus one upon one plus x square. Very good. Sec inverse derivative x one upon x root of x square minus one. Barabar. Fine. Y is equals to e raised to x plus sec inverse x plus tan inverse x. What happened? Dy by dx is equals to e raised to x plus sec inverse is the derivative. 1 upon 1 upon x square minus 1. Very good. Plus tan inverse. 1 upon 1 plus x square. Y is equals to cosec inverse x minus part inverse x. Sanga. Dy by dx upon x square minus 1 minus 1 upon x square minus 1. And minus ite ahe. आणि पार्ट इनवर्स माइनस म्हणजे हा काय होईल माइनस 1 अपॉन 1 प्लस स्क्वेअर प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 प्लस x स्क्वेअर. व्हेरी गुड. म्हणजे कोसेक इनवर्स x, पार्ट इनवर्स x, साइन इनवर्स x, टॅन इनवर्स x, कोसेक इनवर्स x सगळ्यांचे डेरिव्हेटिव्ह क्लियर झाले का? बोला. हा, हे फॉर्म्युले क्लियर करण्यासाठी मी असे एक्झाम्पल्स घेतलेले. पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या.